गेली महिनाभरापासून शिवसेनेमध्ये जी चाललेली खळबळ आहे ते आपण सगळेजण बघत आहात. विशेषतः मी उल्लेख करेल की उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं शिवसेना वेठीस धरण्याचं काम चाललेलं होतं, सगळे जुने जाणते म्हणजे आम्ही जवळपास 30-35 वर्ष आम्ही सगळे खांद्याला खांदा लावून या ठिकाणी शिवसेनेमध्ये काम करत आहोत. आमच्या अगोदरपासून विजयताई असतील, बाळासाहेब पाट्यांसारखे, बबनराव गवळ्यांसारखे, संभाजीराजांसारखे सगळे ज्येष्ठ लोक या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी आलेले आहेत. राणेसाहेबांनी मुद्दे मांडले पण पुढच्या काळामध्ये मी तुम्हाला सांगतो शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचे रात्री 2-2 वाजेपर्यंत फोन चाललेले होते, आम्ही उद्धवसाहेबांच्या समवेत आहोत, आम्ही मूळ शिवसेनेच्या बरोबर आहोत, आम्हाला अजिबात तुम्ही इतरांबरोबर गृहीत धरू नका, असे फोन करून लोकांनी आम्हाला सांगितलं. आतासुद्धा एकदम शॉर्ट नोटीसमध्ये लोकांना फक्त ज्यांना ज्यांना कळलंय ते सगळे या ठिकाणी आलेले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. लवकरच शिवसेनेच्या वतीनं मेळाव्याचं या ठिकाणी आयोजन करण्यात येणार आहे. शिवसेनेचे नेतेमंडळी देखील संपर्क प्रमुख असतील, विभागीय नेते असतील, ते देखील या ठिकाणी येऊन मार्गदर्शन करणार आहेत. आणि अगदी थोड्या दिवसामध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा देखील दौरा या भागामध्ये होणार आहे. सगळ्या जुन्या लोकांना, मान्यवरांना, पदाधिकाऱ्यांना, ज्येष्ठ नेत्यांना, ज्येष्ठ शिवसैनिकांना साहेब स्वतः भेटणार आहेत, लोकांच्या अडीअडचणी समजून घेणार आहेत. आणि जे आम्ही बघत आहोत सर्वसामान्य माणसांची उद्धवसाहेबांच्या प्रति जो आदर आहे, त्यांनी ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे, आणि वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन अनेक लोक, अनेक कार्यकर्ते या भागामध्ये अनेक वर्षापासून काम करत आहेत, त्यामुळं त्यांचा विचार सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम हे सगळे मंडळी पुढच्या काळामध्ये करणार आहोत. लोकांना आम्ही भेटणार आहोत. सत्ता आणि शिवसेना याचं काही समीकरण पहिल्यापासून आमचं जुळलं नव्हतं. आम्ही सगळे आंदोलनात तयार झालेले सगळे कार्यकर्ते आहोत, त्यामुळं पुढच्या काळामध्ये सत्ता असो नसो शिवसेनेसाठी आम्ही सगळेजण झगडणार आहोत, शिवसेनेच्या बरोबर आम्ही असणार आहोत. आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आम्ही बरोबर असणार आहोत. आणि सामान्य लोकांना पुढच्या काळामध्ये आधार देण्याचं काम सगळेजण करतील अशी मी आपल्याला या ठिकाणी वचन देतो. धन्यवाद.